नमस्कार, चटक मडक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे आपण आज पत्ताकोबी घेतलेली आहे. साधी आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण पत्ताकोबीची भाजी बनवत आहे आणि याच्यामध्ये आपण घेतलेली आहे चण्याची डाळ. मी चण्याची डाळ रात्रभर भिजत टाकलेली होती आणि इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पत्ताकोबीसुद्धा स्वच्छ धुवून झालेली आहे. तर आपण वेळ न घालवता पटापट एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी फोडणी देऊया. इथे आपण एक साईडला तेल ठेवले झालेलं आहे. याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. कांदा, इथे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे दोन, त्या टाकून कढीपत्ता, इथे आपला कांदा झालेला आहे. इथे आलं लसूण आणि जिरं एकत्र कांडून घेतलेलं आहे, ते टाकून देऊया. इथे आपलं आलं लसूण जिरं आपल्याला बस एवढंच होऊ द्यायचं आहे. आणि इथे कांदा आलं लसूण आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. इथे आपण हिंग टाकून घेऊया. इथे आपण हळद टाकून घेऊया, लाल मिरची पावडर, इथे अगदी थोडा धनिया पावडर आणि बिलकुल थोडा मसाला पावडर. इथे ही चण्याची डाळ जी घेतलेली आहे ते टाकून देऊया. इथे आपण सर्व कोबी टाकून घेऊया. सर्व कोबी टाकून दिलेली आहे आणि इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. इथे आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहे. इथे आपण भाजी बघून घेऊया. इथे आपली भाजी छान मिक्स करून झालेली आहे. इथे आपण हेच ताट झाकण जे उलटं ठेवलं होतं ते सरळ ठेवूया आणि याच्यावरती थोडं पाणी टाकून घेऊया. इथे मी भाजीच्या ताटावर पाणी ठेवलेलं आहे अर्धा ग्लास आणि आता ही भाजी कमीत कमी 10 मिनिटांसाठी आपण शिजवून घेऊया. इथे आपले 5-7-8 मिनिट झालेले आहे. आपण एकदा भाजी बघून घेऊया.
इथे आपली डाळ पण शिजली आहे. आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. इथे मी मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच. इथे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. इथे परत आपण इथे ताट आहे हे ताट परत ठेवून देऊया. याच्यामधलं पाणी पण आपण असंच राहू देऊया. परत आपण इथे 4 ते 5 मिनटासाठी आपली भाजी परत शिजून घेऊया. इथे आपले परत 5 ते 7 मिनिट झालेले आहे. इथे आपली भाजी पण छान झालेली आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊया. इथे आपण आपली भाजी सर्व करून घेऊया. इथे आपण आपली भाजी सर्व करून घेतलेली आहे. इथे आपण थोडी कोथिंबीर टाकून देऊया. इथे आपण कोथिंबीर टाकून घेतली. इथे आपली पत्ताकोबीची भाजी छान झालेली आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवत असतो. तुम्हाला कशी वाटली तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत भेटूया आपल्या चॅनलवरती, चटक मटक रेसिपी या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.